हेलो हाय एंड वेलकम टू करावली किचन। आज हम एक स्पेशल गेस्ट का पहला ये हम आज गड़ाई करना सुना कौन ते गेस्ट उन पड़े हैं। आयच स्पेशल काले म्हणे आउंत कुक करना केता सबारंगु तमक कुकिंग तितले ये ना म्हणून बट आज जिला एक्सपेरिमेंट करी आमुन चिंतला। ओके तर आज काले करचे म्हणून सांगता हूं तुमका। आज हम पोक चिली करते हैं सा तक काले ने जाय म्हणून आउंत सांगता आज एक किला पोकाक फर्स्ट इला मैरिनेट कर दौरता हलद शिरको आणि मीठ घालणं आता मैरिनेट करून दौरता त्याच्या पहिले मिक्स करता मका मिक्स करून स्पून आणि काय गेला मका तितले सॅटिस्फॅक्शन जायना तसे हा हातानत मिक्स कर आता हे मॅरिनेशन एक साधारण एक एक घंटो म्हणून दोरीचे कुकर नसल्यावर तुम्ही अशांत तुमका स्लो कुकिंग लाईक झाल्यावर अशांत कुक करी येतं एका हंडियन कणगोन एका वेझलन कणगोन बट माका काल म्हणल्यावर आता विघी जायचे शूट आकणे त्या देखून हांवें कुकर कणगेला एक कप तितलं तितलं उदक घालता सर्ट घालना त्याच्या उतक हांव एक तिके पाणी घालता एक दोन विजील येऊन चमचर ते मास सॉफ्ट जाऊन चमचर टेंडर जाऊन चमचर इले राख्या आता हे मास उकडना मी काढणार दुसऱ्या बाउलात ट्रान्सफर करता आजचे स्टॉक असा ने म्हणजे ते उदा सुटले असं आपले ते तुम्ही दोरीत मागीर तुमका यूज जाता जाल्यार गली येत एक पॅन दोरला ताका इल्ले तेल घालता एक दोन टीस्पून तितले तेल घालता तेल इल्ले तापोन आयले नंतर आम्ही काय करचे म्हणजे हे उकडले मास असा ने ते फ्राय करचे गोल्डन ब्राउन जाऊन चमचर एक ब्राउनिश कोट येऊन चमचर ताका ते फ्राय करीचे आणि एक सांगू विसरले तुमक मॅरिनेट करताना बाफत पावडर घालून मोन आला नी बाफत पावडर घालून मॅरिनेट करी येतं हांवे घालू ना बट तुमक मोन आल्यार घालून ते घालून मॅरिनेट करून दोरी येतं युजली घालना चिल्लीक बट तुमक ते ट्रेडिशनल पोर्कचे ते ट्रेडिशनल दुकरा मास्तरांचे ते फिलिंग येचे जाल्यार तुम्ही बाफत पावडर घालीयेत आता हे गोल्डन ब्राउन जाऊन आयला ऑलमोस्ट ब्राउन जाऊन आयला पावलाक ट्रान्सफर करता ओवन इले क्रिस्पी जायचे आणि की तेल सुटला ओवनचे आता काय करूया म्हणजे पॅन अंत फ्राईंग पॅन एक कुकिंग पॉट अंत एक परतून इले एक दोन टीस्पून तेल घालता ते तेल तापल्ले आम्ही एका लसूण एक सगळे पॉट घाला आजचे की सड इगली येतो दुसरा मास सड घालतात सो आजचे की सड इगली येतो मी एक दोन दोन पॉट दोन सगळे लसूण इगली येतं हा एक लसूण कोसोर करणं ते आता घालते असं मीडियम फ्लेम दौरला आणि आजचे इले ते रॉ स्मेल रॉ अरोम वेच्या म्हणसर आम्ही इले फ्राय करून काढूया त्याच्या उपरांत आम्ही क्यूब्स केले ऑनियन्स घालचे पियाव घालचो त्या पियावाक हांवें स्प्रिंग ऑनियन्स जे बल्ब्स म्हणजे त्याचे सेकेले पार्ट असतात ना ऑनियन्स व्हाईट ऑनियन्स व्हाईट म्हणतात ना बल्ब्स म्हणतात ते घाला हांवें त्याच्या आता वखत
मिरसांग घालता एक तीन मिरसांग हांवें लांब लांब कातरन दवरला तुमकां जाय जाल्यार तशें कातरी बट तें भायर काडूंक जाता म्हणून हांवें लांब कातरलें आं तें हांवें घालें आनी हांव आतां बरें कर मिक्स करून आसा कॅप्सिकम घालता घालता इल्लें रुची तकीत कालिया पियावाक आनी ते कॅप्सिकमाक इल्लें रुस येवन येवन तितलें ना तर आमी पोर्काक मीठ घाला घालीचे म्हण गरज ना बट हांवें घालें आतां म्हाका दुकरा मास सोडून फ्राय करून दवरलें तें घालता टेस्टाक एक तम दोन टीस्पून हांव पेपर घालता आसा ते एक फ्लेवर दिता तशेंच एक दोन टेबल स्पून कितलें सोया सॉस आनी एक देड टेबल स्पून कितलें रेड चिली सॉस आनी इल्लो हांव स्प्रिंग ऑनियन्स आतां घालता आतां ह्या स्टेजीर तुमी तुमकां इल्लें ड्राय तितलें नाका जाल्यार इल्लें तें ओडल कांड दवरलें स्टॉक आसा पळय तें उदक आसा पळय कुकरांत बॉयल करताना तुमी उकडताना तें म्हणलें उदक तें इल्लें घालयेत तें एक दोन तावन तीन मिनटां अशें स्टर करून रावचें आतां हांव हाका दिल्लें दोन तावन तीन टीस्पूनां दितलें हांव टोमॅटो केचप घालतां आतां एक बरें मिक्स दिवन हांव फ्लेम ऑफ करता आसा आमचें पोर्क चिली रेडी जालां ताका इल्लें वयल्यान स्प्रिंग ऑनियन्स घालना इल्लें गार्निश करता आसा हांवें केल्ली पोर्क चिली रेडी आसा टेस्ट करून कोणी ना हांवें टेस्ट करून उडून पळयलां एक पीस काडून बरो जाला एक्चुली सांगचें जाल्यार हांवें फस्ट टायम ट्राय करचें पोर्क चिली बट बरो जाला म्हजो हजबंड हांगात आसा तो येवंक इल्लें लज येता कॅमेरा शायकी तो म्हणला म्हाका प्रोमीस केला नेक्स्ट वीक हांवूंच येवन रांदून तुका दिता आतां तूं एडजस्ट कर एक दीस म्हूण सांगलां सो नेक्स्ट वीक तो येवन म्हाका कालिंग स्पेशल करता काय पळय ताच्या हातान कॉल स्पेशल मेळटा म्हाका आनी काले तूं म्हाका रांदून दिता म्हणून सो आयचें पोर्क चिली तुमी ट्राय करून पळया आनी बरो जाला जाल्यार आमकां सांगा देव बरें करूं समेज सांग